गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारा आशीर्वाद माझ्या सर्व आजींकडून, आणि तीही लोक तुम्हाला देतील. तर आज नववर्षाची सुरुवात आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी यावी आणि दुःख दूर व्हावे, हीच माझी आज प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना आहे. आणि परमेश्वर सगळ्यांना आनंदी ठेवो. आणि आज जे इथं आजी आजोबा आहेत, तर त्यांचेही तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील. आत्ता आपण वरती जाऊया, त्यांचं काय चाललंय बघूया जरा जाऊन. ऊन खूप आहे आणि आपण आपल्या आजी आजोबांसाठी साखरेचे जे हार आम्हाला जे दिलेले आहेत, काही आपल्याकडे लोक भेटायला आले होते, त्यांनी सगळ्यांना हार गळ्यात घातले होते. तसेच आजही आपण गळ्यात हार घालून त्यांना आज गुढीपाडव्याचा सण इथं साजरा करणार आहोत आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये. तर आता न उशीर करता आपण आपल्या आजी आजोबांना वरती भेटायला जाऊया हार घेऊन. तर कसे दिसतात आमचे सगळे आज आजी आजोबा? आता तुम्हाला दाखवते इकडं. हे बघा छकुली, छकुलीने आज काय घातलं? छकुले काय घातलं तू आज? साडी घातली ना? सोने. अग माहिती, लिपस्टिक लावली होती का तू? आई लावली. हा का? हा, छोटेसे एवढे एवढे युले युले होते. राकेश, आज हा स्वामींचा भक्त भगवे कपडे घालून बसलाय. म्हणा सगळ्यांनी गुढीपाडव्याच्या आशीर्वाद. आमचे जेवढे बी लोक आज व्हिडिओ बघतायत, त्यांना या इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा खूप सारा आशीर्वाद आहे तुमच्या सोबत. म्हणा आशीर्वाद द्यायचा असतो, हात काय जोडायचे? आशीर्वाद हा खूप सारा आशीर्वाद आहे. हा, आशीर्वाद द्यायचा. आशीर्वाद काना दूर आमची शाळा हस. काय 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 काय? एप्रिल फुल काना दूर आमची शाळा हस. काय 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 आमची? एप्रिल फुल काना दूर आमची शाळा हस. अजून काय? गुड फ्रायडे. हा, हॅपी टुडे. बर, कळलं तुम्हाला? नवीन साल लागल्यावर. हा, आज काय होत? आज कशी म्हणजे आपल्या मराठी महिन्यांमध्ये, मराठी वर्षांमध्ये, तर आज खरं नवीन वर्ष सुरू झालं. नवीन वर्ष आहे का? नाही, गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. आणि म्हणतो ना आपण 350 मूर्तापैकी एक मूर्त असतो तो म्हणजे गुढीपाडवा. तर गुढीपाडवा म्हणायचं सगळ्याला सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, ऐश्वर्याचा जावो आणि प्रत्येकाच्या आयुष्यातले दुःख दूर व्हावं, हीच आज आम्ही गुढीच्या चरणी प्रार्थना करतो म्हणावं. हा, घराघरात आनंदाची गुढी उभा राहू दे. युद्ध करून आल्यावर पाडव्याच्या दिवशी गुढी उघडते. कसं कसं सांग बर, काय महत्व आहे? राम राज्य, राम येतो 99 वर्षावर, 33 कोटी देव सोडून अयोध्येला येतो. पहिल्या वेळेस गुढी उभारते, राम अयोध्यात प्रवेश करते. अजून कुणा कुणाला काय काय माहितीये? एप्रिल फुल डब्बा गुल डब्बे में पाणी तू मेरी राणी. हा का? पण मी काय म्हणते की आज तुम्ही वयस्कर आहात, तुम्हाला थोडेसे अनुभव आहेत. गुढी का उभी केली जाते ही मंगलमावशीने सांगितलं, बरोबर? आणि तुम्ही काय सांगणार? तुम्हाला कोणी आईने, आजीने कुणी काहीतरी सांगितलं असेल ना गुढीच्या मागटलं काहीतरी रहस्य? हा, नाही. मंगलमावशी, तू सांगितलं ना ह्यांना कशासाठी गुढी उभी करतात? ही गुढी कशी आनंदाची? 33 कोटी देव सोडून येतात. राम 14 वर्ष वनवास करून अयोध्येला परततात. सीतेला सोडून परततात अयोध्येत. अयोध्या 14 यवनी येतात अयोध्या. तर आज किती आनंदाचा मोठा दिवस आहे ना? हा ना. तर कशा नटलाय तुम्ही? मस्त पैकी छान. आणि कशी नटली आमची छकुली? हा,
मस्त भंडारे आमचे काय म्हणतात, छकुली कशी नटले, मस्त नटले, तुम्ही पण छान नटलाय की आज, मस्त कपडे घातलेत राकेशनी तुम्ही. मग छकुलीची हाऊस होत्या साडी नेसायच्या, तर हाऊस पूर्ण झाली छकुलीची. कधी नाही नेसणार नवा, माझी आई जन्म जन्म दिला नवा, सगळे नवा गाठला, सोन्या बिना साडी सगळे पांडुरंग. फुल पण लावले तू? हा फुल लावलं, बर्मला घातलं, चंद्र हार घातला, होय लक्ष्मी हार घातला, लक्ष्मी हार घातला. बघा कुमार मॅडम इकडे आहे की काय झालं तोंड फुगवायला, तुमच्याशी पण बोलणार आहे आम्ही. हा उभ्या राहा तिकडं, जरा थोडस लांब उभ्या राहा म्हणजे कॅमेरा चांगला दिसेल. इकडे या छकुलीकडे या, कुमार मॅडम तर कुमार मॅडमच आहेत. काय मग मग आजचा दिवस चांगला जा, व्यवस्थित बरोबर. काय बाई छानच आहेत, मस्तच आहे तुम्ही, आधीच मस्त आहे तुम्ही. लिपस्टिक पिस्टिक लावली आज? लावली नाही, लिपस्टिक लावली, मेहंदी लावली. बघू मेहंदी, मेहंदी लावलेली बघू, हात रुमाल हातात. सगळ्याला का नाही लावली तू मेहंदी? एकटी लावली. बघ एकटी लावली म्हणते छकुली. पहिली लावली जुनी मेहंदी आपली. हा कोण वाया नाही जात, कागद काढून लावली. वाया नाही जावं म्हणून कागद फाडून काढून जुनेली लावली तिनं, नव्यातली नाही लावलेली. नाही नाही. सुशील मावशी बस तिथं उभी राहू नको लय वेळ, वाजू द्या वाजू द्या. मग आणि ताई काय मग? बरं आहे, आज आनंदाचा दिवस आहे. किती घातला डाग बाबा, साज लय घातलाय तुम्ही तर. बघू काय काय साज घातलाय, वरी करा गळा मस्त आहे, तुम्ही सोडून द्या. हा अरे बापरे, त्या सरांनी तुम्हाला गाणं बोलल्यावर ते गिफ्ट दिलं होतं ना, ते गळ्यातलं वरच, किती मस्त वाटतंय ते तुम्हाला, छान वाटतं, एकदम सुंदर दिसतंय. हा असायला लागत. मंगल मावशी पण सुंदर दिसते, फुल लावले आज, फुल लावा माझ्या डोक्याला बघू. हा मंदाई जरा असं थोडस बघू, दिसत नाहीये, काळं दिसतंय चेहरा. फुलं लावलेत का डोक्याला? बघू गजरा पण दिला होता ना कुठला. हा सगळे छान दिसतायत आज. हा हा हे तर काय नाही, सुंदरच आहे, अति सुंदर. हे तर नेहमी हसरा चेहरा सुंदर. साईड पिन नको म्हण मला, साईड पिन कधी केलीच नाही का उचल मावशी का? हा असंच पदर घेऊन, असंच पदर घेऊन असंच काम करायचं. हा ना, घरी सुधरायचं का पण साडीत, असं काम व्हायचं का तुम्हाला? वत्सला मावशीला आम्ही पातळ एकदम साडी नेसवली, आम्हाला त्या ताईने आणल्या होत्या ना साड्या मुंबईवरून. ते हे मग तुमचं काय निस्त नमस्ते. होय काय झालं कुमार? गाणं बनव म्हटलं. हा गुढी पाडव्याच. जबटी काली घटा मुझको यूं जाने वफा तुम याद आई. जब चली ठंडी हवा जबटी काली घटा मुझको यूं जाने वफा तुम याद आई. ये जिंदगी की दास्ता चाहे कितने हसी दिल तुम्हारे कुछ नहीं, दिल तुम्हारे कुछ नहीं. क्या मजा था सनम आज भूले से कहीं तू ही आ जाती नहीं, तू ही आ जाती नहीं. ये बाहर है फिजा देखते वो दिलनुमा क्या है दिल के खोआ तुम याद आए. जब चली ठंडी हवा जब की काली घटा मुझको यूं जाने वफा तुम याद आई. मस्त छान.
खूप छान नानीताई, मस्त. कसं वाटतंय मग आज? छान छान वाटतंय. आनंद वाटतंय. आनंद आहे. काय झालं पाडवळकर? कुणाची? छकुले, कशी दिसते तू? छान दिसते तू. मजा मजा आहे आज तुमची बाबा. गुढीचा पाडवा, मला म्हणली तू इकडे, तू इकडे, तू इकडे, तू इकडे, तू तू इकडे. माय असं नाही म्हणा, इकडे तू, ह्या साईडला ये तू, त्या साईडला नको तू, ह्या साईडला ये. छकुलीला ब्लाऊज आणले होते, ताई आले होते आम्हाला भेटायला, तर ब्लाऊज व्यवस्थित आले. जरा माग पिन लावली मी, थोडस टाचून घ्यायचंय. आणि मस्त दिसते छकुली, एकदम छान झाले तयार. गुलाबाचं एक फुल लावलं इकडं, म्हणलं फुल लावू का नको अजून, तर लाव म्हणे. आई लाव, आई लाव, आई कर, आई हे कर, आई ते कर, सगळं पाहिजे. आईलाच म्हणते, आईलाच मागायचंय सगळं. कोणाला म्हणते? आई ये लाव, ये आण, ते आण, ये आईला म्हणते. कुमार काय म्हणते छकुला? हाताला धरलंय, डोकं धरले या, डोकं फिरले या. अजून कुठं काय? लोक फिरले तर म्हणायचं, हाताला धरले जोडी भिजली बनायचं. एकाच एक मी खमरे मे बंद मी शादी व गा, हम तुम मी खमरे मे बंद मी शादी व गा. कोण कोण आले? मृदुलाजी पण आली. इकडे सगळे जणी बस या ना, इकडे पुढे या, इकडे पुढे या, पुढे या. आज असा आपण व्हिडिओ घेऊया. चुकली माझी महिन्याची वारी, पंढरी मला दावा एकदा. मी झोपली म्हणत कावरे, स्वप्न पड बारी. पंढरी मला दावा एकदा. शी भरली चंद्र भागा, एकमेकाला बिरभुकलावा. पंढरी मला दावा एकदा. खूप छान, मस्त. सगळ्या मला आपल्याला टीव्ही मध्ये बघते. हा, आज सगळेजण आम्हाला सगळेजण टीव्ही मध्ये बघा. आमचे सगळे कशा दिसतात? आजी वगैरे सगळ्या किती सोनं बघा, लय सोनं आहे आमच्या आजीकडे. तुमच्याकडे एवढं सोनं आहे का सांगा? आमच्या छकुलीकडे बघा, गोरमाळे, लक्ष्मी हार, पुन्हा हे, पुन्हा हे काही कामाचं नाहीये. हे सगळे का नसला? एक गदाचा किती तुळे? आठ तुळ असेल, आठ तोळे सोनं आहे आमच्याकडं. आठ आठ सगळ्या आजींकडे आठ आठ तोळे सोनं. आठ आठ तोळे, आठ आठ किती झालं? आई चोर यायचे आपल्याकडे? नाही यायचं आपल्याकडं. अजिबात येत नाही. कस काय येत नाही मला माहिती. तर आमच्या ह्या आजींना जे मुंबईवरून बरेचसे लोक भेटायला येतात आपल्याला मुंबई पुण्यामधून, तर हे काही थोडस घालायसाठी घेऊन येतात. तर मी असं जपून ठेवून त्यांना मग माझ्या हाताने मी घालते. तर सगळ्यांना खूप छान वाटतं त्या दिवशी घातल्यावर, नटल्यावर. मलाही प्रसन्न वाटतं. आणि छकुली तर आमची बघा, ड्रेस घातली, साडी घातली, इतकी छान साडी नेसायला येतं तिला. खूप गोड दिसते ती, खूप गोड दिसते. आणि आम्ही परत एकदा सगळेजण तुम्हाला गुढीपाडव्याच्या काय मग आज घाटीचा हार घातलाय का? घाटीचा म्हणतात का साखरेचा हार, कोणी म्हणतात चिपळ्याचा हार. लहानपणी घातला का? आज बी मी गळ्यात घातलाय. कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटतं. सगळ्यांनी कॉक 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 कालवा उठवलाय. लहानपणी आई वडील घालायचे ना?
आठवण झाली का नाही? झाली का आता आम्हाला आठवण गावाची? मंगल मावशी आणि लहान असताना, लहान असताना तू हा ना साखराचे हार कुणा कुणी घातले होते लहानपणी सांगा बरं मला? मी घातले होते लहानपणी हार, पण आमचं बहिणीचं तुम्ही व्हायचं, कारण ना दोघे दोघे द्यायचे ना आई वाटून, आमच्या तेच तुम्ही तुम्ही हात पडायची, मग माझ्या घरात हार बिन काय नाही, बाबा मागायचं घरात हार नाही, माघारी तुझ्या घरात हार नाही, नसते मला दोन कान एक कानला मग दोन कान नाही म्हणून भांडायची मी. हा का बहिणी बरोबर. आता वच्छला मावशी तर दोघी ती एक मिळायचा म्हणून मिळायचा. आज मी शेपरेट दिला तुम्हाला, भांडण करू का चिपळ्याचे? आणि हे प्रत्येकासंग झालेले लहानपणी साखरेच्या हारासाठी भांडणं व्हायची, बहीण भावाची, बहिणी बहिणींची व्हायची ना, तो आनंदच वेगळा होता. तर आज तुम्ही माझ्यासाठी सगळेजण लहान आहात, पण मी हे तुम्हाला सगळ्याला सेपरेट हार दिलेला आहे, कोणीही भांडायचं नाही. काय छकुला, काय राकेश, हा मग काय म्हणते साखरेचा हार छान वाटतंय आली ना लहानपणीची आठवण? लहानपण असंच होत ना, कसं होत, सुंदर होत ना लहानपण, मस्त बांधून गुढी आमच्या पण हार घालत नाही प्रथम माझ्या गळ्यात हार होईल. अरे देवा मी घातलाय तिच्या गळ्यात हार. तर आज खरंच गुढीपाडव्याचा सण म्हणजे लहान मुलांना साखरेचे पुन्हा खोबळ्याचे हार द्यावं त्यांना, कारण त्यांच्या गळ्यामध्ये घालावं. आज आमच्या गावाकडं तर तुम्हाला सांगू का, नांदाला जरी मुलगी गेली तर तिच्या लेकरावाला तिचा एक हार ठेवला जातो आणि तिला तो हार दिला जातो. तर आज ह्या गुढीचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येकाने साखरेचे हार हे जे आहेत, म्हणतो आपण घाटी, कोणी म्हणतं साखरेचा हार, कोणी म्हणतं चिपळ्यांचा हार, तर हा प्रत्येकाने जशी जसं आहे त्याची त्याची आयपत्याने प्रत्येकाने आपल्या जे लहान नातवंड आहेत मुली आहेत त्यांना तो हार द्यावा. कारण का एकदा आम्ही बघितलं आहे आम्ही लहानपणी हार जे वच्छल मावशी म्हटल्या तसंच दोघी ते एक दोघी ते हाय का नाही वच्छल मावशी? तिकडे वाढायची मी इकडे वाढायची, आई म्हणायची मामा नको वाढू, खावा खावा खा. आणि ते हार पण गोड लागायचे, ही पण गोड लागतील, पण ती मज्जा वेगळी, ती हार वेगळी. तो आणायची त्याचं पाक साखर पाणी टाकलं ना हे टाकायची तूर चहा बनव. अरे देवा, मग आता तुम्हाला नाही जर सरले नाही तर मग मी पण चहा बनवील, ह्याचा बनवू का? हा संध्याकाळी बनवू, हा आमच्यात लगेच संध्याकाळी बनवा. हा का पडलं गुलाबाचं फुल छकुलीचं? पडू दे छकुले, पडशील तू खाली. तर मस्त घाटीचे हार घातल्यात, बोरमाळा लक्ष्मी हार. आज कितीदा बी ह्यांचा व्हिडिओ काढा वाटते, फोटो काढा वाटते मला, कारण एवढे सुंदर दिसायच लागलेत सगळे. तर मस्त म्हणा, असंच भेटूया आणि गुढीपाडव्याच्या परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा, 100 वर्ष आयुष्य लावो ही आशीर्वाद छकुली कडला. धन्यवाद, 100 वर्ष आशीर्वाद, धन्यवाद.